हिवाळ्यामध्ये सांधेदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवायला लागते, विशेष करून ज्यांना गाऊट किंवा युरिक ॲसिडचा त्रास आहे त्यांच्या शरीरातील लहान लहान सांधे, जसे हाताची बोटे, पायाची बोटे, हाताची मनगटे किंवा पायाचे घोटे आखडतात आणि अगदी हालचाल करणे देखील त्रासदायक बनते. अशा प्रकारच्या सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आज आपण काही सोपे आणि अगदी सर्वांना सहजपणे करता येण्यासारखे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. त्यापैकी पहिला उपाय बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे ॲपल सायडर व्हिनेगर. कोणत्याही किराणा दुकानात हे विकत मिळते. शरीरातील युरिक ॲसिड कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. आपण एक ग्लास कोमट पाणी घ्यायचे आणि यामधील साधारण 2 चमचे एवढे ॲपल सायडर व्हिनेगर या पाण्यामध्ये टाकून हे पाणी सकाळी उपाशी पोटी प्यायचे. सुरुवातीला 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर घ्या, कारण अनेकांची पित्त प्रकृती असते आणि त्यांचे पित्त ॲसिडिटी यामुळे वाढू शकते. 5 ते 6 दिवस हा उपाय तुम्ही केला तर तुमचे युरिक ॲसिड याने कमी होईल. दालचिनीचा वापर केल्याने देखील युरिक ॲसिड कमी होते. दालचिनीची पावडर 2 चिमटी या प्रमाणामध्ये 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये टाकून हे पाणी पिल्याने फायदा होतो. लसणाचा वापर सांधेदुखी थांबवण्यासाठी आपण करू शकतो. दररोज नियमित 2 लसूण पाकळ्या सकाळी उपाशीपोटी खाल्ल्या तरी देखील युरिक ॲसिड कमी होते. कच्चा लसूण खायला तिखट असल्याने तुम्ही तो भाकरीसोबत किंवा तव्यावर भाजून खाऊ शकता, जेणेकरून त्याचा तिखटपणा कमी होऊन जातो. मोहरीच्या तेलाने दुखणाऱ्या सांध्यांची हलक्या हाताने मालिश केली तर वेदना काहीशा कमी होतात. मोहरीचे तेल सांधेदुखीसाठी उत्तम तेल मानले जाते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी सकाळी मोहरीचे तेल हलके कोमट करून याने सांध्यांची मालिश केल्याने फायदा होतो. अद्रकचा वापर चहामध्ये किंवा भाजीमध्ये केल्याने देखील संधिवात कमी होण्यास मदत होते. युरिक ॲसिड कमी करण्यासाठी आपण आज 5 उपाय जाणून घेतले. त्यापैकी कोणताही एक उपाय एकावेळी करा किंवा दिवसाआड यापैकी एक उपाय नियमित केला तर सांधेदुखी हमखास कमी होईल. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राइब करा. धन्यवाद.